जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। जागो ग्राहक जागो हे ब्रीदवाक्य आपण अनेकदा ऐकले असेलच। ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल भारत सरकारच्या देखरेखीखाली कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली ग्राहकांच्या फसवणुकीचे निवारण आणि ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक संरक्षण परिषद या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी फलटण येथील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट जावेद मिटकरी यांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील शंकर ढमाळ यांनी एका पत्राद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे। ॲडव्होकेट जावेद मिटकरी यांनी उपभोक्ता संरक्षण परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी यशस्वी कामगिरी बजावली आहे। या पदावर कार्यरत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक ग्राहकांना त्यांनी कायदेशीर न्याय मिळवून दिला आहे। त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। ॲडव्होकेट जावेद मिटकरी यांची प्रांतीय उपभोक्ता संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। प्रथमतः आम्ही प्रांतीय कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रांतीय कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समितीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील ढमाळ साहेब यांचे आभार मानतो, कारण त्यांनी मला प्रांतीय उपभोक्ता समितीचे महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून माझी त्यांनी नियुक्ती केली। आता या नियुक्तीमध्ये प्रथमतः कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समिती जी आहे ती समिती जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या हितासाठी त्यांची जर फसवणूक होत असेल किंवा त्यांची पिळवणूक होत असेल तर त्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी या प्रांतीय कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे। आता यामध्ये संविधानाचे कलम 12 आणि कलम 14(1) नुसार ही संघटना घटित झालेली आहे। यात भारत सरकारने त्यास मान्यता दिलेली आहे, त्यामुळे भारत सरकारला मदत व्हावी म्हणून ही समिती गेली अनेक वर्षापासून आजपर्यंत कामकाज करीत आहे आणि इथून पुढेही ग्राहक जागृत व्हावेत म्हणून या समितीचं संपूर्ण कार्य चालू आहे। आमचं ब्रीद वाक्यच आहे की जागो ग्राहक जागो। आता या ठिकाणी ग्राहक म्हणजे काय तर हे पाहणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे। ग्राहकाची कंझ्युमरच्या तरतुदीखाली कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली ग्राहकाची एक व्याख्या करण्यात आलेली आहे। ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती की जो पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तो व्यक्ती म्हणजे ग्राहक होय। म्हणजे जर फ्रीमध्ये एखादी वस्तू मिळाली असेल किंवा गिफ्ट एखादी वस्तू मिळाली असेल आणि त्या संदर्भात प्रांतीय कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समिती पुढे किंवा ग्राहक न्यायालयापुढे त्याला दाद मागता येत नाही। आता यामध्ये भारत सरकारने ग्राहकांवर होणारे अन्याय त्यांची होणारी फसवणूक या संदर्भात अनेक चळवळी झाल्यामुळे दिनांक 24/12/1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आणला आणि या ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहकांना त्याचे पाठबळ देण्यात आले। या ग्राहक संरक्षण कायद्याचे जे स्वरूप आहे त्यामध्ये शासनाने जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कंझ्युमर फोरमची स्थापना केली, राज्याच्या ठिकाणी राज्य कंझ्युमर फोरमची स्थापना केली आणि दिल्लीमध्ये नॅशनल कंझ्युमर फोरम अशी स्थापना केली। आता या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा ग्राहक न्यायालय आहे या न्यायालयाला 1 कोटी रकमेपर्यंतची नुकसान भरपाई देण्याचा अधिकार आहे त्या जिल्हा ग्राहक न्यायालयाचे। त्या न्यायालयामध्ये 3 सदस्यीय समिती असते, त्यापैकी
प्रमुख जो सदस्य असतो प्रेसिडेंट तो रिटायर्ड जिल्हा न्यायाधीश असतो आणि इतर जे दोन सदस्य असतात ते सर्वांगीण नॉलेज असलेले सदस्य असतात असे मिळून त्रिसदस्यीय कमिटी असते. आता या त्रिसदस्यीय कमिटी पुढे तुम्ही तुमची तक्रार घेऊन जाऊ शकता, तुमची तक्रार मांडू शकता. आता या त्रिसदस्यीय समितीला जिल्हा न्यायालयाला जिल्हा ग्राहक न्यायालयाला 1 कोटी नुकसान भरपाई द्यायचा अधिकार आहे. परंतु 1 कोटीपेक्षा जास्त जर तुमची नुकसान भरपाई झाली असेल तर मग तुम्ही स्टेट कंज्युमर फोरम या ठिकाणी त्याची दाद मागू शकता. किंवा तुमची नुकसान भरपाईच 1 कोटीपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही स्टेट फोरमला तुमची दाद मागू शकता. आता या स्टेट फोरमला 10 कोटीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा अधिकार आहे. 10 भरपाई झाली असेल किंवा तुम्हाला स्टेट फोरमने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करायचं असेल तर तुम्ही नॅशनल कंज्युमर फोरम दिल्ली या ठिकाणी तुमची दाद मागू शकता. अशा प्रकारे शासनाने एक कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत तिन्ही न्यायालये हे ठरवून दिलेले आहेत आणि आज ग्राहक न्यायालय हे सर्वात स्पीडी असे न्यायालय आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी वेळेत न्याय मिळतो. दुसरी गोष्ट, ग्राहक न्यायालयात जाण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक वकील देण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही स्वतः एका स्वच्छ कागदावर तुमची जी तक्रार असेल ती तक्रार तुम्ही लिहून, समजा एखादा प्रोडक्ट खरेदी केला असेल तर त्याचं बिल त्याला सोबत जोडून 5 प्रतीमध्ये तुम्ही त्यामध्ये दाखल करू शकता आणि ग्राहक न्यायालय त्याची दाद घेतो. आता कंज्युमर प्रोटेक्शन काउन्सिल समिती आमची यासाठीच आहे की जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांनी स्वतःच्या हक्कासाठी त्यांचे जे काही नुकसान झाले असेल, त्यांची फसवणूक झाली असेल, तर त्या फसवणुकी संदर्भात त्यांनी या समितीकडे जर लेखी अर्ज केला तर समिती देखील त्याचं निवारण करते. आणि समजा एखादं क्लिष्ट मॅटर असेल, त्यामध्ये कायद्याचं आकलन होत असेल, तर समिती त्यांना कंज्युमर प्रोटेक्शन अंतर्गत ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला देते आणि पूर्ण सहकार्य त्याला न्याय मिळण्यासाठी देते. अशा प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजणच आपण ग्राहक आहोत, त्यामुळं ग्राहकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. आजच्या युगात ऑनलाईन खरेदीचा प्रकार वाढलेला आहे, खोट्या जाहिरातीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः ते व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. जी जाहिरात आहे ती खरी आहे का याची चाचपणी करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्व ग्राहकांनी व्यवहार करताना जागरूक क्रांतीय कंज्युमर समितीचं पश्चिम महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून सर्वांना आवाहन करतो. आणि जर कोणाची काही तक्रार असेल किंवा कोणाची काही शंका असेल तर त्यांनी आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत माननीय सुनील ढमाळ साहेब यांचा ईमेल आयडी आहे की sunildhamal@gmail.com. तसेच माझा जीमेल आयडी आहे advocate.javed.metkari@gmail.com. यावर ईमेलवर संपर्क साधावा. धन्यवाद. हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.